थंडी म्हटलं की आपोआपच सगळ्यांचे पाय खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी ग्राउंड कडे वळतात आणि याच दिवसात शाळांमधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. ग्रामोन्नती मंडळाच्या श्री उमाजी दगडूजी तांबे असेंट स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्राध्यापक अश्फाक पटेल सर, LIC चे विकास अधिकारी सचिन भोसले सर, क्रिकेटर विनोद शेटे, बेजार रजपूत इत्यादी मान्यवर व चेअरमन श्री रवींद्र पारगावकर सर हे उपस्थित होते. सिनियर KG च्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली अशी माहिती मुख्याध्यापिका सौ सुचेता भुजबळ यांनी दिली. ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमान उमाजी दगडूजी तांबे असेल स्कूल मधील या स्पोर्ट्सच्या 4 दिवसीय वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने या आमच्या नारायणगाव परिसरातील उपस्थित असणारे विविध क्रीडापटू, या विभागाच्या आमच्या मुख्याध्यापिका भुजबळ मॅडम, सर्व शिक्षिका आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, थंडी भरपूर पडायला लागलेली आहे, परंतु थंडी पडायला लागल्यानंतरच मैदानावर अनेक जणांचे पाय वळतात आणि या छोट्या वयापासूनच आपल्याला जर मैदानावर जाण्याची सवय लागली, धावणं पळणं, वेगवेगळे क्रीडा प्रकार, व्यायाम, तर मला वाटतं की उद्याच्या आयुष्यामध्ये आपलं शारीरिक तंदुरुस्ती अतिशय चांगली राहू शकेल. आणि म्हणून या ठिकाणी 4 दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठीच नव्हे तर सातत्याने आपल्या आई वडिलांकडे आग्रह धरा की आमच्या बरोबर तुम्हीही मैदानावर चला, रोज सकाळी आपण मैदानावर जाऊ, फेरी मारू, धावू पळू, हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं राहणार आहे. 4 दिवस या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत. तुमच्यातील छोटे बालवीर काही पळताना, धावताना, चमचा लिंबू खेळताना 1, 2, 3 क्रमांक मिळवतील, पण आपण बक्षिसं सगळ्यांनाच देणार आहोत. त्यामुळं मला वाटतंय की ही स्पर्धा म्हणून न भाग घेताना आपण सगळ्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी यामध्ये भाग घ्यावा, एवढंच मी तुम्हाला छोट्या बालवीरांना सांगेन. तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने, या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. न्यूज रिपोर्टर दादासाहेब कोठारीसह सालिक शेख, शिवनेर प्राईम, नारायणगाव. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.